हदीस ने मुसलमानों को बताया हुआ ये एक पक्का रिवाज है, इसे हलाला कहते हैं। मौलाना कैरेक्टर है, त्याला सगळ्या सिनेमात सगळे मौलानाच म्हणतात। गावातला अत्यंत प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आहे, अत्यंत चांगला सोज्वळ माणूस आहे। आणि ह्या कथेच्या दरम्यान ह्या अशा सोज्वळ माणसाच्या आयुष्यात काही एक इमोशनल पेच प्रसंग निर्माण होतात, त्याला तो सामोरा कसं जातो ही कथा आहे अख्या ह्या चित्रपटाची। तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, मी एकही मराठी शब्द ह्या सिनेमात उच्चारलेला नाही, माझे सगळी वाक्य हिंदीत आहेत। आणि हा हे जे धाडस मी असं म्हणेन की शिवाजी सरांनी दाखवलं, की मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी त्यांना म्हटलंही होतं की आपण ते हिंदी मराठी करूया का, की मधनंच तू मराठी बोलेल। म्हटलं मराठी सिनेमा आहे, मला एकही मराठी शब्द नाही, पण ते म्हणाले नाही तू असंच बोलणार। आणि मला असं वाटतं आता जेव्हा मी चित्रपट बघतो तेव्हा ते वर्क होतो जास्त चित्रपटात, तर असा अनुभव आहे चित्रपटाचा। शेख मालूम या इनके दुख्तर नेक अख्तर हलीम भी को ये कहा हमें दिया, क्या आपको कबूल है? मैंने कबूल और मंजूर किया उसको और उसके महल। ह्या सिनेमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे कॅरेक्टर कुठल्याही क्षणी विलनिश वाटू शकतं, किंवा कुठल्याही क्षणी असं वाटू शकतं की ह्याचा काहीतरी हिडन अजेंडा आहे हे सगळं करण्यामध्ये। आणि हा ही लाईन सांभाळणं माझ्यासाठी खूप कठीण होतं। मी शिवाजी सरांची वारंवार ह्याच्याबद्दल चर्चा करायचो की असं नाही ना वाटत आहे की मी मुद्दाम हे सगळं करतोय, कारण धर्मगुरू म्हटला की तो जसं सांगणार आहे तसं गाव चालणार आहे, तर असं नाही ना वाटत आहे की माझे काही वेगळे इंटरेस्ट आहेत हे करण्यात। तर त्याची काळजी खूप घ्यावी लागते की कुठल्याही घडीला हा माणूस फ्रॉड किंवा फेक नाही वाटला पाहिजे, तो अत्यंत जेन्युइन वाटला पाहिजे, आणि ते माझ्याकडून करायचा मी प्रयत्न केला। विषय जरी कॉन्ट्रोवर्शियल सो कॉल्ड असला तरी तो ज्या पद्धतीनं चित्रपटात मांडला होता, मला असं वाटलं की त्याच्यात काहीच कुठल्याही पद्धतीचं सेन्सेशन क्रिएट करण्यासाठी किंवा आता ह्या चित्रपट ह्या विषयावर आम्ही चित्रपट काढून काहीतरी प्रसिद्धी मिळवतो असा हेतूच नव्हता त्या चित्रपटाचा। तीन माणसं एका सिच्युएशनमध्ये अडकलेली आणि ती तिन्ही माणसांमध्ये कोणीच चुकीचं नाही आहे, कोणीच पूर्ण बरोबर नाही आहे, अशा तीन माणसांचीही कथा आहे, त्यामुळे मला त्यातला इमोशनल क्वेश्चन त्या कथेतला जास्त आवडतो। सिनेमा एक वेगळं कल्चर घेऊन येतो। मी आधी खूप मुस्लिम भूमिका साकारली, म्हणजे मी मोर्यामध्ये मी मुस्लिम होतो, मी आत्ता माझा एक हिंदी चित्रपट आला समीर नावाचा त्यात मी मुस्लिम होतो, पण इथे एक मुस्लिम मौलाना मौलवी ज्याच्यावर धर्मामध्ये त्याला एक स्थान आहे काहीतरी, अशा माणसाची भूमिका करताना त्याच्या पाणी पिण्याच्या पद्धतीपासून ते इतर अनेक पद्धतींमध्ये थोडा फरक आहे, तर तो फरक समजून घेणं, जेवायला बसतानाची पद्धत वेगळी आहे, हे सगळं समजून घेणं आणि ते करणं हे गमतीशीर होतं, आणि मी ते माझ्याकडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो।